नमस्कार, मी रेणुका। बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी, कारण 31 तारखेच्या दृष्टीने जर तुम्ही पार्टीचं आयोजन करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे। कारण 31ला मोठी पार्टी प्लॅन करण्याचा प्रयत्न असेल तर तो करू नका, कारण 31 डिसेंबरला मोठ्या पार्ट्यांना परवानगी देणार नाही असं मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी स्पष्ट केलंय। कोरोना आणि ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता मोठ्या पार्ट्यांना परवानगी देणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय, आणि त्यामुळे मुंबईकरांसाठी ही एक महत्वाची बातमी निश्चितच म्हणावी लागेल। आपल्या माहिती आहे 31 तारीख अर्थात इयर एंडच्या दृष्टीने आता पार्टी आयोजनाला सुरुवात होत असते आणि तसे इन्व्हिटेशन्स देखील जात असतात, पण आत्ताच्या क्षणाची महत्वाची बातमी आणि ती बातमी अशी आहे की 31 डिसेंबरला मोठ्या पार्ट्यांना परवानगी दिली जाणार नाही असं आता मुंबई शहराच्या पालकमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे ही परवानगी नाही आहे, त्याच्यामुळे जर तुम्ही तशा आयोजनात सहभागी होत असाल तर ही बातमी तुमच्या प्रत्येकासाठी अत्यंत महत्वाची। महानगरपालिका की तरफ से, सरकार की तरफ से चर्चा करके नई गाइडलाइंस तो ला ही दिया है। उसके अलावा जो है, जिस तरीके से ये जो नया वायरेंट है, जिस तरीके से यूरोप में और अमेरिका में बढ़ रहा है, तो उसको देखते हुए मुंबई शहर के अंदर खास करके, क्योंकि मुंबई शहर एक ट्रांजिट हब है, सारे प्लेन्स भी जो यहीं पर आते हैं और यहीं से बाकी अलग अलग स्टेट्स में जाते हैं, और मुंबई शहर के अंदर बड़े पैमाने के अंदर जो है पार्टियाँ जो है नेवियर और क्रिसमस में होती है, जो मेरे ख्याल से जो है फिलहाल का माहौल देखते हुए ऐसा कोई निर्णय लिया नहीं जाएगा जहाँ पे बड़ा ऑर्गेनाइजेशन या पार्टी करने जाएगा, क्योंकि हम स्कूल खोलने जा रहे हैं। स्कूल के अंदर भी हमने जो है उनकी गाइडलाइंस अलग बनाई हुई है, ज़रूरत पड़े वही चीज़ के ऊपर जो सरकार फोकस कर रही है, जिसकी ज़रूरतें नहीं है कोरोना खत्म होने के बाद में वो चीज़ें कर सकते हैं, उसको जो है बाद में देखा जाएगा। लेकिन इस तरीके का कोई रिलैक्सेशन जो है नए साल के लिए या क्रिसमस के लिए नहीं दिया जाएगा। सिर्फ जो धार्मिक स्थल खोले गए हैं उसके अंदर जो है जो भी धर्म और इसकी सारी जो नीतियां होती हैं, जो विधियां होती है, उसको जो है वो भी गाइडलाइंस के तहत निभाने के लिए बोला जाएगा। आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। स्वाती लोखंडे आमच्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। स्वाती, विस्ताराने सांगशील, कारण आज 15 तारीख म्हणजे बरोबर 15 दिवसाच्या इन्व्हिटेशन कार्ड आता जात असतात आणि मोठमोठ्या पार्ट्यांचं आयोजन त्यातून मुंबईत देखील केलं जातं। विस्ताराने सांगशील नेमकी कसे निर्बंध असू शकणार आहेत मोठ्या पार्ट्यांवर? खर तर आपल्याला माहिती आहे की मुंबई शहरामध्ये 5-स्टार हॉटेल्समध्ये किती मोठ्याल्या पार्ट्या या आयोजित केल्या जातात आणि त्यांचं तिकीटही तितकंच मोठं असतं। म्हणजे आपण इथे जाणारा जर वर्ग बघितला तो हा म्हणजे अगदी मध्यमवर्गीय काही हॉटेलमध्ये जातात, तर जे प्रतिष्ठित आहे, श्रीमंत आहे, ते 5-स्टार 7-स्टार हॉटेलमध्ये, आणि तिथे जी गर्दी होते त्या गर्दीला खरं तर आवरता येत नाही हे आपण बघितलं इतर काळामध्ये, आणि आता तर करोनाचा काळ आहे। या पार्श्वभूमीवर जर पार्ट्या आयोजित केल्या तर करोनाच नाही तर ओमायक्रॉन पसरण्याची भीती यासाठी म्हटली जाते, कारण आपण बघितलं की मागच्या साधारणतः आठवड्याभरामध्ये 28। स्वातीशी आपण पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, पण जसं तिने आता माहिती दिली त्यानुसार 31 तारखेला मुंबईत होणाऱ्या मोठ्या पार्ट्यांना बंदी घालण्यात आलेली आहे, आणि तसं आता अस्लम शेख जे मुंबई शहरांचे पालकमंत्री आहेत त्यांनी आता स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे 31 तारखेच्या दृष्टीनं मोठमोठ्या हॉटेल्समध्ये म्हणजे 5-स्टार 7-स्टार हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात DJ आणि पार्टीचं आयोजन केलं जातं आणि अशा वेळेला तिकिटाचे दर देखील मोठ्या प्रमाणात असतात, आणि त्याच्यामुळे तशा जर कोणत्या पार्टीमध्ये तुम्ही सहभागी होणार असाल किंवा आयोजकांपैकी तुम्ही जर असाल किंवा संबंधित त्याच्याशी व्यवसायांमध्ये असाल तर आत्ताच्या क्षणाची बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची, कारण अस्लम शेख यांनी स्पष्ट केलेलं आहे आता त्यांनी असं स्पष्ट केलेलं आहे की 31ला मोठी पार्टी होऊ शकत नाही, कारण 31 डिसेंबरला मोठी जर पार्टी तुम्ही आयोजित करणार असाल तर त्याला परवानगी मिळणार नाही असं देखील अस्लम शेख यांनी स्पष्ट केलं आहे। आणि आता याच संदर्भातली म्हणजे मुंबईतली एक महत्वाची बातमी आपण बघणार आहोत। करण जोहरच्या घरी 8 डिसेंबरला आयोजित केलेल्या पार्टीमध्ये सहभागी झालेल्या मलायका अरोराची कोविड टेस्ट निगेटिव्ह आल्याची माहिती कळते। मलायकासोबतच आलिया भट्टचा देखील रिपोर्ट आता निगेटिव्ह आलेला आहे। याच पार्टीत सहभागी असलेले फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा आणि करिश्मा कपूर यांचं आता लोकेशन शोधलं जात आहे। करणच्या पार्टीमध्ये सहभागी झालेल्या सेलिब्रिटींच्या कोविड चाचण्यांची माहिती यामुळे आता समोर आली। यामध्ये आपल्याला माहिती आहे या पार्टीत सहभागी झालेल्यामध्ये करीना कपूर त्याचबरोबर अमृता अरोरा यांची अगदी सुरुवातीला टेस्ट पॉझिटिव्ह आलेली होती, आणि मग या पार्टीमध्ये आणखीन कोण कोण होतं या सगळ्याचा तपास केल्यानंतर आणखीन तिथे जे उपस्थित होते त्यांची देखील आता टेस्ट करण्यात आली, आणि त्यातल्या काही टेस्टचे रिपोर्ट आता समोर आले ज्याच्यामध्ये मलायका अरोराची कोविड टेस्ट निगेटिव्ह आल्याची माहिती सध्या समोर येते।
अधिक माहिती घेणार सुस्मिता भदाणे आमच्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. सुस्मिता, या संदर्भात काय अधिक माहिती मिळते, एकूण किती जणांची टेस्ट करण्यात आली होती आणि आतापर्यंत किती जणांचे अहवाल मिळू शकले? खरं तर सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेला करीना कपूर आणि अमृता अरोरा यांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आलेले होते, त्यानंतर कॉन्टॅक्ट ट्रेसिंगला मुंबई महानगरपालिकेकडनं सुरुवात करण्यात आली. करण जोहर असेल आणि इतर सेलिब्रिटीज हे कोणाकोणाच्या संपर्कात होते, त्यांची निवासस्थानं जे आहेत बँड्रामधली ती सील करण्यात आलेली आहे, त्यांना तशा पद्धतीचे सूचना फलक लावण्यात आलेले आहेत. आणि आत्ता जी माहिती समोर आलेली आहे, या माहितीनुसार मलायका अरोरा हिला काही दिवसांपूर्वी कोविड होऊन गेला होता, दुसऱ्या लाटेमध्ये तिला कोविड झालेला होता आणि आत्ता तिचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आलेला आहे. आलिया भट हिचाही रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे. करण जोहरचा, ज्याने ही पार्टी ऑर्गनाईज केली होती, त्याचाही रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे. परंतु एक महत्त्वाची गोष्ट या संपूर्ण प्रकरणामध्ये बघावी लागेल, ती करिश्मा कपूर आणि फॅशन डिझायनर असणारा या मनीष मल्होत्राचा अजूनसुद्धा रिपोर्ट आलेला नाही आहे किंवा त्यांचे सॅम्पलसुद्धा घेण्यात आलेले नाही, कारण त्यांचं निवासस्थान बदललेलं आहे किंवा त्यांचा ट्रेस लागत नाही आहे मुंबई महानगरपालिकेला. आणि ज्यावेळेला त्यांचे सॅम्पल्स घेण्यात येतील त्यानंतरच स्पष्ट होऊ शकेल की या दोघांच्या टेस्टच्या रिझल्ट्स नेमके काय होतात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अशा पद्धतीनं हाऊस पार्टी अरेंज केल्यानंतर मुंबई महानगरपालिकेनं त्या संपूर्ण प्रभागामध्ये सॅनिटायझेशन आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगला जरी सुरुवात केलेली असली तरीसुद्धा यातील कोणाची फॉरेन हिस्ट्री आहे का, बाहेर देशातनं गेल्या 15-20 दिवसात ते जाऊन आले आहेत का, हेही बघणं महत्त्वाचं आहे. या सगळ्यांचे सॅम्पल जे पॉझिटिव्ह आलेले आहेत त्या सगळ्यांचे सॅम्पल हे जिनोम सिक्वेन्सिंगसाठी सुद्धा पाठवण्यात येणार आहेत. आणि ज्यांचे सॅम्पल निगेटिव्ह आलेले आहेत अशा कलाकारांना होम आयसोलेशन बंधनकारक असणार आहे, कारण जरी तुमचे रिझल्ट निगेटिव्ह आलेले असले तरीसुद्धा तुम्ही संभाव्य पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेला आहात, आणखीन लोकांमध्ये पसरू नये किंवा तुम्ही कॅरियर बनू नये म्हणून अशा पद्धतीचे नियम जे आहेत ते आता लागू करण्यात आलेले आहे. आणि 8 डिसेंबरला ही पार्टी झाली होती आणि त्यामुळे कुठेतरी बॉलिवूड विश्वातल्या बड्या कलाकारांना कोरोनाची बाधा होते का हा धोका सुद्धा नाकारता येत नाही. रेणू, धन्यवाद सुस्मिता या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. या पार्टी संदर्भात आणखीन काही टेस्टचे रिपोर्ट, काही जणांच्या टेस्टचे रिपोर्ट आता आलेले आहेत आणि त्याच्याविषयीचे अपडेट्स आता आपण सुस्मिताकडून घेत होतो. अन्य दोघांचं लोकेशन आणि त्याच्यानंतर त्यांचं स्वॅब टेस्टिंग केलं जाणार आहे. पुढची एक महत्वाची बातमी आहे क्रीडा क्षेत्रातील, त्यातूनही क्रिकेटमधली महत्वाची बातमी. राज्याच्या दृष्टीनं आत्ताच्या क्षणाची एक महत्वाची बातमी, कारण ओबीसी आरक्षणासंदर्भात इम्पिरिकल डेटा केंद्रानं द्यावा यासाठी राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात केलेली याचिका कोर्टानं म्हणजे सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला दिलेला एक मोठा झटका आहे. आरक्षण लागू करण्याआधी तिहेरी चाचणी करा म्हणजे ट्रिपल टेस्ट करा अशा शब्दात कोर्टानं राज्य सरकारला फटकारलेला आहे. आणि सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला आता दोन पर्याय दिले आहेत, एकतर खुल्या प्रवर्गातून निवडणुका घ्या ज्या आगामी काळात आता आहेत आणि किंवा निवडणुका पुढे ढकला असे हे दोन पर्याय आहेत. आणि ज्यामुळे जर केंद्र सरकार डेटा देणार नसेल तर राज्य सरकारला डेटा तयार करावा लागेल, पण हा जर नवा डेटाबेस तयार करायचा असेल तर तो तयार होईपर्यंत निवडणुका थांबवा असा युक्तिवाद देखील आज कोर्टात करण्यात आलेला आहे. त्यामुळे आताच्या क्षणाची राज्याच्या दृष्टीनं ही देखील महत्त्वाची बातमी. आपल्यासोबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी स्वतः घटनातज्ञ उल्हास बापट सर आहेत. सर मला सांगा याच्यातनं काही होईल पुढे आता काय आहे? हा ओबीसी रिझर्वेशनचा जो प्रश्न आहे हा गेले कित्येक महिने यांनी राजकीय स्वरूप धारण केलं आहे. मी आपल्याला फक्त राज्यघटनेतल्या काय तरतुदी आहेत आणि पुढे याचं काय होईल राज्यघटनेप्रमाणे तेवढ्याचं विश्लेषण करून सांगतो. एक तर सुप्रीम कोर्टाने अत्यंत स्वच्छ शब्दात सांगितलं आहे की ट्रिपल टेस्ट पास व्हावं लागेल. ट्रिपल टेस्ट पास व्हावं लागेल याचा अर्थ 50%च्यावर रिझर्वेशन देता येणार नाही. आता ही काळ्या दगडावरची रेष आहे. हे माहिती असताना सुद्धा या आत्ताच्या दोन्ही सरकारने म्हणजे आधीचं फडणवीस सरकार आणि नंतरचं ठाकरे सरकार या दोघांनी ह्याचं उल्लंघन केलं आणि दोन्ही वेळा ते सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलं. पॉईंट वन. पॉईंट टू, मागासवर्ग आयोग निर्माण करायला पाहिजे कायदेशीररित्या. आणि तिसरा मुद्दा जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे इम्पिरिकल डेटा हा उपलब्ध असायला पाहिजे. इम्पिरिकल डेटाच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने दोन शब्द वापरलेत जे काही लोकांना कळले नसतील किंवा मुद्दामून दुर्लक्ष केलं असेल. ते शब्द असेल, एक आहे कोलेट, याचा अर्थ कम्पेअर अँड इव्हॅल्युएट, जे काय तुम्ही एव्हिडन्स आणला आहे तो.
आणि दुसरं आहे कंटेम्परेनियस. कंटेम्परेनियस म्हणजे आत्ताच्या या क्षणाला, आत्ताची आत्ताची सगळीकडे काय आकडेवारी आहे, किती मागास आहेत वगैरे, हे तुमच्याकडे आहे का? तर हा डेटा आत्ता आपल्याकडे उपलब्ध नाही आणि त्यामुळे अर्थातच सुप्रीम कोर्टाने याला नकार दिला. आता 102 घटना दुरुस्तीनंतर हा सगळाच अधिकार ॲक्च्युली केंद्र सरकारकडे गेला होता. राष्ट्रपती डिक्लेअर करतील आणि फक्त संसदेलाच त्याच्यात बदल करता येत होता, पण याच्याला खूप विरोध झाल्यामुळे 105 घटना दुरुस्ती आता केली आणि पुन्हा राज्यांना तो अधिकार दिला. त्यामुळे आता 73-74 कलमाखाली घटना दुरुस्तीनंतर आता अशी पोझिशन आहे की शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब यांचं रिझर्वेशन सोडल्यानंतर 50%, कारण 50%ची मर्यादा आहे, जे मध्ये उरतील 20%, 25%, 27% ते आरक्षण मागासवर्गीयांकरता विधानसभेला करता येईल. फक्त त्यात एवढाच फरक आहे की 1/3 जागा या स्त्रियांकरता ठेवाव्या लागतील, जी तरतूद विधानसभा किंवा लोकसभेकरता नाही आहे. त्या ओपन कॅटेगरी म्हणून लढवता येऊ शकतात. तसं जर का झालं तर राजकीय पक्षांमध्ये सामंजस्य असायला पाहिजे की त्यांनी त्या जागांवर फक्त ओबीसींनाच उभं करायचं, म्हणजे ऑटोमॅटिकली ओबीसीच निवडून येतील, पण प्रचंड सामंजस्य याच्यामध्ये असायला पाहिजे आणि या हमरीत उमरीवर जे आलेलेत राजकीय पक्ष याच्यात हे सामंजस्य मिळेलच असं मला खात्री नाही वाटत. आणि दुसरी शक्यता अशी की त्या जागा रिकाम्या ठेवल्या तर पुढे मागे त्याची निवड जेव्हा केव्हा हे आरक्षण येईल त्यावेळी तिथे निवडणूक घेता येईल. आता एक लक्षात घ्या, काही लोकांनी असा अर्थ लावला की आत्ता जर का हे आरक्षण गेलं ओबीसींचं तर पुन्हा कधीच मिळणार नाही, असं अजिबात नाही आहे. हे फक्त या निवडणुकीकरता चाललेलं आहे. विधानसभेला हा अधिकार आहे आणि त्यामुळे योग्य तो, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, ट्रिपल टेस्ट पास होऊन जेव्हा इम्पेरिकल डेटा येईल, 50%च्या आत येईल, आयोग निर्माण होईल, त्यावेळी हे आरक्षण मिळू शकतं, त्यात काही अडचण नाही. सुप्रीम कोर्ट तुम्हाला डायरेक्शन देईल की, त्यांनी म्हणूनच ते शब्द मी मगाशी सांगितलेले वापरलेत की ते कोलेट आणि कंटेम्परेनियस असायला पाहिजे, तर त्यानुसार कुठे कुठे कसं कशी परिस्थिती आहे याचा एक्झॅक्ट डेटा मिळायला पाहिजे. तो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत सुप्रीम कोर्ट मान्य करणार नाही आरक्षण. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. ज्येष्ठ घटनातज्ञ उल्हास बापट सरांची प्रतिक्रिया आता आपण ऐकली आणि आताच्या क्षणाची एक महत्वाची बातमी आणि ती बातमी अशी आहे की ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं प्रतिनिधित्व 3 महिन्यात सिद्ध करणं शक्य आहे आणि त्यानंतरच निवडणुका घ्या असं आता सुप्रीम कोर्टानं म्हटल्याचं आता स्पष्ट झालेलं. आपल्या माहिती काही वेळापूर्वी या संदर्भातला युक्तिवाद सुरू होता आणि त्या सगळ्या टप्प्यांविषयी आपण बोललो होतोच आणि हा युक्तिवाद आता संपलाय आणि आता सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलेला आहे आणि तो मुद्दा असा आहे की केंद्र सरकारनं ज्याप्रमाणे 634 जिल्ह्यांमधून डेटा गोळा केला तसंच महाराष्ट्र राज्य सरकारनं करावा असं देखील आता स्पष्ट केलं. याआधीच्या युक्तिवादामध्ये त्यांनी देखील स्पष्ट केलं होतं की तिहेरी चाचणीचा पर्याय देखील राज्य सरकारसमोर ठेवण्यात आलेला होता. हे दोन पर्याय होते आणि राजकीय आरक्षणाविषयी, म्हणजे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाविषयीच्या महत्वाच्या बातमीतला आणखीन एक महत्वाचा मुद्दा की या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये ॲडव्होकेट दुष्यंत दवे यांच्याकडून हा नवीन युक्तिवाद करण्यात आला. त्यामुळे आताच्या क्षणाची महत्वाची बातमी आपण बघतोय की इकडे घटनातज्ञांचं मत आपण बघितलं आणि हीच बातमी आता विस्तारानं बघतोय. सुप्रीम कोर्टात या संदर्भातल्या सुनावणीला सुरुवात झाली आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये केंद्र सरकारनं ज्याप्रमाणे 634 जिल्ह्यांमधून डेटा गोळा केला तसाच महाराष्ट्र राज्य सरकारनं करावा आणि प्रत्येक राज्यातले निकष वेगळे आहेत असं देखील आता कोर्टानं म्हटलेलं आहे. ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थातलं प्रतिनिधित्व 3 महिन्यात सिद्ध करणं शक्य आहे आणि त्यानंतर निवडणुका घ्या असा आता निकालच सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे. आताच्या क्षणाची महत्वाची बातमी ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यासंदर्भातली. त्यामुळे राज्य सरकारला आता या काळात, म्हणजे 3 महिन्यांच्या काळामध्ये हा डेटा तयार करून आणि त्या आधारावर या निवडणुका होऊ शकतात काय सगळ्याची चाचपणी आता करावी लागणार आहे. आताच्या क्षणाची महत्वाची बातमी, ॲडव्होकेट दुष्यंत दवे यांच्याकडून हा नवीन युक्तिवाद करण्यात आला. केंद्र सरकारनं ज्याप्रमाणे 634 जिल्ह्यांमधून डेटा गोळा केला होता तसाच महाराष्ट्र राज्य सरकारनं करावा असं देखील यावेळी म्हणण्यात आलंय. पण यासाठी प्रत्येक राज्यातले निकष वेगळे आहेत असं देखील कोर्टानं आता स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे आता ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा आधीच विरोधकांनी स्पष्ट केलेला आहे की इतक्या महिन्यांमध्ये मग राज्य सरकारनं यावर कारवाई का नाही केली, या काळामध्ये डेटा तयार करता आला नसता का असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला होता. प्रशांत आता आपल्यासोबत त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात. प्रशांत, निकाल देताना सुप्रीम कोर्टानं काय काय म्हटलंय?
निकाल जो सुप्रीम कोर्टाचा निकाल जो आलेला आहे त्या निकाल जर बघितला आपण तर सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे की 3 महिन्यामध्ये आपण इम्पेरियल डाटा एकत्र करा आणि त्यासाठी आम्ही मदत देतो. आणि सोबत त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की हा संपूर्ण ऑर्डर देताना ज्यामध्ये सगळ्या निवडणुका रद्द करण्याचा जो ऑर्डर दिला होता सुप्रीम कोर्टाने ज्यामध्ये सेन्सेक्सच्या आधारावरती निवडणुकी घ्यायच्या संदर्भातला सुप्रीम कोर्ट जात होता त्या संदर्भात अतिशय महत्त्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. जवळपास 3 दिवसाच्या नंतर ही सुनावणी पूर्ण झाली आणि त्यांनी स्पष्ट केलं आहे की ओबीसींच्या आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असेल त्याला 3 महिन्यासाठी तुम्हाला पुढे ढकलता येईल आणि या 3 महिन्यामध्ये तुम्हाला संपूर्ण इम्पेरियल डाटा जो आहे तो एकत्र करावा लागेल. हा अतिशय महत्त्वाचा निकाल आहे. कुठेतरी जो ओबीसींवरती अन्याय केला जाण्याचे बोललं जात होतं आणि महाराष्ट्र सरकारने यासाठी अध्यादेश काढला होता. ज्या अध्यादेशाला रद्दबादल ठरला होता सुप्रीम कोर्टाने त्यानंतर त्या संदर्भात पुन्हा सुरू झाली. त्यानंतर राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्लीत आले त्यांनी केंद्राकडून इम्पेरियल डाटा द्यावा अशा प्रकारची मागणी केली. ती मागणी आज जेव्हा प्रथम सकाळी सुनावणी सुरू होती त्यावेळेस ती मागणी फेटाळण्यात आली. त्यानंतर पुन्हा जेवणानंतर सुनावणी पूर्ण झाली आणि त्यामध्ये आता सुप्रीम कोर्टाने अतिशय महत्त्वाचा निर्णय दिला आहे की या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुका आगामी 3 महिन्याकरिता पुढे ढकलल्या झालेल्या आहे आणि या 3 महिन्यामध्ये राज्य सरकारला युद्ध स्तरावरती इम्पेरियल डाटा एकत्र करावा लागेल आणि या एकत्र करताना ज्या पद्धतीनं 3 टेस्ट यापूर्वी सुप्रीम कोर्टाने सांगितलेल्या होत्या 3 टेस्टच्या आधारावर म्हणजे प्रथमतः एकतर तुम्हाला मागासवर्ग आयोग स्थापन करावा लागेल संख्यात्मक आणि मागास जो आधार आहे त्याच्या आधारावरती डाटा एकत्र करावा लागेल. ते जे 3 टेस्ट आहे त्या 3 टेस्ट पूर्ण करत आगामी 3 महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये हा असं प्रतिज्ञापत्र द्यावं लागेल की आम्ही इम्पेरियल डाटा एकत्र केलेला आहे आणि या इम्पेरियल डाटा एकत्र केल्याच्या आधारावरती आपण जी बंदी घातलेली आहे ती निवडणुकीवरती बंदी उठवावी आणि ओबीसींना आरक्षणाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवते द्याव्या अशा प्रकारची प्रक्रिया असेल त्या प्रक्रियेचा वापर जर केला तरच ओबीसींना आरक्षण मिळू शकतं अन्यथा ओबीसींना आरक्षण मिळण्यास कठीण होऊन जाईल. म्हणजे राज्य सरकार समोर येणारे 3 महिने अत्यंत आव्हानात्मक असणार आहेत कारण येणाऱ्या काही दिवसांमध्ये एकीकडे हा सगळा डेटा तयार करणं आणि त्याचबरोबर या संदर्भात सुप्रीम कोर्टात देखील हे सगळे मुद्दे स्पष्ट करणं एक मोठं आव्हान राज्य सरकार समोर असणार आहे. धन्यवाद प्रशांत या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच संपतोय. बातमीचा अधिक तपशील येणाऱ्या बुलेटिनमध्ये समजून घेऊया. जाताना महत्वाचं आवाहन, ओमायक्रॉनचं संकट आहे पण घाबरून न जाता काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर सुरू ठेवा. बाहेर पडताना मास्कचा वापर जरूर करा आणि बातम्यांच्या अपडेट्ससाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.